आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. खासदार राजू शेट्टींच्या गावात आमदार उल्हास पाटलांच्या उपस्थितीत 2 खासदार आणि 10 आमदार निवडून आणण्याची नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शिरोळच्या छत्रपती शिवाजी चौकात मावळत्या सूर्याच्या साक्षीनं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. खासदार राजू शेट्टी हे शिरोळचे सुपुत्र आहेत. शिरोळच्या छत्रपती शिवाजी चौकातून खासदार राजू शेट्टी यांच्या चळवळीची आणि राजकारणाची सुरुवात झाली. त्यांच्या याच ऐतिहासिक चौकातून पालकमंत्री आणि भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी मोठी राजकीय घोषणा केली. यावेळी व्यासपीठावर आमदार उल्हासदादा पाटील हे उपस्थित होते. त्यांनी पूर्वेकडे तोंड करून बोलताना उत्तरेकडे आमदार उल्हासदादा पाटील यांच्याकडे पाहत शिरोळसह जिल्ह्यातील 9 विधानसभेच्या जागेवर भाजपचे उमेदवार उभे करणार, लोकसभेच्या कोल्हापूर जिल्ह्यातील 2 जागा भाजप लढवणार आणि त्या जिंकणार असं सांगत त्यांनी इथूनच रणशिंग राजकीय निवडणुकीचं फुंकलं. याशिवाय ते म्हणाले, अशोकराव माने यांचं कार्य आणि काम चांगलं आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जागृती होईल आणि निवडणुकीत त्याचा फायदा होईल असंही ते म्हणाले. नेमकं नामदार पाटील काय म्हणाले तुम्हीच पहा. माझा 1 रुपया टाकणार, 2 रुपयाचे काहीतरी सामाजिक काम करू. मला 23,000 रुपयाची रद्दी आली, मी 23,000 टाकले आणि कोल्हापुरात महाराष्ट्रातील नाही तर देशातील सगळ्यात चांगली महिलांची संघटना स्वयंसिद्धा त्यांना एक प्रोजेक्ट नावाचा तुम्ही घेऊन दिला. दुसऱ्या दिवशी मी डिक्लेअर केलं की मी वाढदिवसाला पुष्पगुच्छ हार घेणार नाही, मला तुम्ही रोपं द्या. 35,000 रोपं आली आणि आज कोल्हापूरचं हे सगळे रोड डिवायडर जे अतिशय उत्तम झाले आणि सगळे चौक जे नीट झाले, कारण आपण त्यानिमित्ताने केस कुठलं मला शेतकऱ्यांना खतं द्यायला. इतकी खतं तुम्ही मला दिली की 25,000 शेतकऱ्यांना प्रत्येकी 50 किलो खत मी देऊ शकतो. आणि 10 तारखेला माझा वाढदिवस आहे, त्या वाढदिवसानिमित्ताने घोषित केलं आहे की यावर्षी मला पुष्पगुच्छ हार नको, मला महिलांसाठी स्वच्छतागृह करण्यासाठी पैसे द्या. जिल्ह्यामध्ये 25 स्पॉट मी काढलेले आहेत, जे PWDचे आहेत. मी PWDच्या परवानगी लगेच घेऊन टाकली. राज्यात 160 स्पॉट काढलेले आहेत, जिल्ह्यात ते 25 मी माझ्या पैशाने बांधणार आहे. आणि मी 10 तारखेला घोषित केलं की मला संवेदना नावाच्या एका ट्रस्टच्या नावाने चेक द्या. मला जिल्ह्यामध्ये 25 महिलांची स्वच्छतागृह उभी करायचे, शहरामध्ये 20 महिलांची स्वच्छतागृह उभी करायचे, कारण प्रवासामध्ये महिलांची स्वच्छतागृहांची मोठी अडचण आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अशोकरावांच्या वाढदिवसाला इतकी उडाधन करून येण्याचं एक महत्त्वाचं कारण ते चांगले कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, त्याच्यापेक्षा वाढदिवस त्यांनी वेगळ्या पद्धतीने साजरा करायचं म्हटलं. आणि त्यामुळे मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आगामी काळामध्ये खूप राजकीय कर्तृत्व त्यांना गाजवायचं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोकसभा 1 वर्षावर आलेली आहे आणि विधानसभा 1.5 वर्षावर आलेली आहे, परंतु आतापासून त्याचे ढोल वाजायला सुरुवात झालेली आहे. या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्त अशी ताकद आपण उभी करत निघालेलो आहोत की ज्या ताकदीमुळे ह्या जिल्ह्यातले 2 खासदार आणि 10 आमदार हे भारतीय जनता पार्टी पक्षातलेच होते. आणि त्यासाठी अशोकराव माणेंसारख्यांच्या कर्तृत्वाची खूप आवश्यकता आहे. मी त्यांना खूप शुभेच्छा देतो. मकरंदींची प्रामुख्याने मी त्यांच्या कार्यक्रमामध्ये मलाही बसणं आणि त्यांना ऐकणं हे मलाही आवडेल, परंतु मला असे म्हटल्याप्रमाणे मिरजेला जायचं असतं, मी तुम्हाला सगळ्यांची परवानगी घेतो आणि मी पुन्हा एकदा अशोकरावांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी. दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त माने फाउंडेशननं आयोजित केलेल्या समारंभात नामदार पाटील यांच्या हस्ते रघुनाथ पुजारी आणि महादेव मोरे यांना शिरोळभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे नेते आमदार उल्हासदादा पाटील, जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने, शिरोळच्या सरपंच सौ सुवर्णा कोळी, अभिनेते मकरंद अनासपुरे, उपसरपंच पृथ्वीराज यादव, भाजप नेते अनिल कुमार यादव, विठ्ठलराव नाईक निंबाळकर, रामचंद्र डांगे, मुकुंद गावडे यांच्यासह अन्य प्रमुख उपस्थित होते. खासदार शेट्टींच्या गावात आमदार पाटील यांच्या उपस्थितीत माने यांच्या सत्काराच्या निमित्त नामदार पाटील यांनी केलेली घोषणा अनेक राजकीय नेत्यांना राजकीय दणक्याचा इशारा आहे. महानकर न्यूज साठी शिरोळहून कॅमेरामन दत्तात्रय कदमसह अमर नलवडे